संभाजी ब्रिगेडच्या वतीनं किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं। संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सव निमित्तानं छत्रपती संभाजीराजे यांचं जन्मस्थान किल्ले पुरंदरवर जाऊन अभिवादन करण्यात आलं। सोलापूरातून संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, उपशहर प्रमुख सीताराम बाबर, उपाध्यक्ष नागेश पवार, आर्यन कदम आदींनी किल्ले पुरंदर या राजांच्या जन्मस्थळी जाऊन राजांना मानवंदना दिली। किल्ले पुरंदरवर संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आणि अजयसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती त्या निमित्त आज आम्ही सोलापूरातून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला ते किल्ले पुरंदर त्या ठिकाणी आम्ही मानवंदना देण्यासाठी आलेलो आहोत। या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले पुरंदरवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रवीणदादा गायकवाड आणि अजयसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली या पुरंदर किल्ल्यावर भव्य असा छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा केला जात असतो। यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पाहणा असो, शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण असो किंवा या ठिकाणी शस्त्र प्रदर्शन आहे आणि ढोल ताशा यांच्या गजरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी मान्यवरांना मानवंदना दिली जाते। तसेच त्या ठिकाणी अनेक मान्यवरांचा सन्मान देखील करण्यात येतो। त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी सोलापूरातून छत्रपती संभाजी महाराजांना आलेलो आहोत। एका हातात लेखणी आणि एका हातात छत्र चालून तरुणांचं मन मेंदू मनगट सशक्त करण्याचं काम संभाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन संभाजी ब्रिगेड करत आहेत। छत्रपती संभाजी महाराज रण धुरंधर तर होते पण त्याबरोबर एक कवी मनाचे उत्तम साहित्यिक सुद्धा होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी 120 पैकी 120 लढाया जिंकून एक अजिंक्य योद्धा म्हणून या जगामध्ये त्यांची खाती आहे। तसेच त्यांनी अवघ्या 14 वर्षी 4 ग्रंथ भूतभूषण सहित नायिका भेद 7 शतक नक्षी असे 4 ग्रंथ सुद्धा लिहिलेले आहेत। अशा या राजांना महान राजांना आम्ही मानवंदनासाठी देण्यासाठी आलेलो आहोत।